हॅलो, सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण कार्यात्मक व्याकरण या घटकांतर्गत अलंकार आणि अलंकारातील शब्दालंकार व त्यांचे प्रकार याविषयीची माहिती बघणार आहोत. आणि यासाठी आज आपणास मार्गदर्शक शिक्षक आदरणीय भांगरे सर हे या विषयाचं आपणास मार्गदर्शन करणार आहेत. तर मी भांगरे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत आयोजित मिशन आरंभ 2025 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी आपल्या भारतीयांचा एक महत्वाचा सण आहे, तो म्हणजे रक्षाबंधन. आणि या रक्षाबंधनाच्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना गोड शुभेच्छा देतो. आणि आज आपण आपली या ठिकाणी तासिका सुरू करत आहोत. मी भांगरे आबाजी, पदवीधर प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघी, तालुका श्रीरामपूर. आवाज येतो बरोबर? या ठिकाणी आज आपण कार्यात्मक व्याकरणा अंतर्गत अलंकार या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कार्यात्मक व्याकरणात एकूण 11 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी अलंकारासाठी एक प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि त्यासाठी 2 गुण निर्धारित आहेत हे आपल्याला या ठिकाणी ठाऊक आहे. 2016 पासून आज सागायत इयत्ता 8वी शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तर या परीक्षे अंतर्गत या ठिकाणी अलंकार या घटकामध्ये 2017, 2020, 2022 आणि 2023 या 4 वर्षामध्ये या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अलंकार हा घटक तसा सोपा आहे, प्रकार जरी जास्त असले तर पुढे आपण तासिकेमध्ये बघणारच आहोत, मात्र त्याची व्याप्ती जास्त असून सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला ढोबळमानाने एक प्रश्न विचारला जातो. आणि दिसायला त्याची व्याप्ती जरी मोठी असली तरी समजायला खूप सोपं आहे. आज आपण ते समजून घेऊया. अलंकार म्हटलं की आपल्याला विविध प्रकारचे दागदागिने, पेहराव, पोशाख याकडे आपलं चटकन लक्ष वेधलं जात. आणि हे अलंकार जर आपण परिधारण केले तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा सुंदर दिसण्यात होत असतो, मोहकतेत होत असतो. आणि म्हणून त्या अलंकाराला आपल्याकडं अनन्यसाधारण महत्व आहे. तसं या भाषेला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार जर परिधान केले तर ही भाषा अधिक सुंदर, नादमय, लयबद्ध, मधुर होण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणून ही जी आपली भाषा आहे ही अधिक सुंदर, अधिक परिणामकारक व अधिक आकर्षक होण्यासाठी ही जी साहित्यिक मंडळी आहे यामध्ये भाषेला वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार चढवतात. म्हणजे आपण या ठिकाणी उदाहरणादाखल बघूया. यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, तर त्या उदाहरणांमधून आपल्याला अलंकार म्हणजे नेमकं काय, भाषेचे अलंकार म्हणजे काय हे समजण्यास या ठिकाणी मदत होईल. या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण मी या ठिकाणी वाचतोय. क्रांतीवीर भगतसिंग वाघासारखा शूर होता.
आपण सर्वजण भगतसिंग यांच्याबाबत जाणून आहात, तर त्या ठिकाणी त्यांना वाघासारखं टूर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की भगतसिंग यांना वाघाची भूमिका किंवा वाघाची शूरता परिधान केल्यानं त्यांचा परिणाम शूरवीरतेत झालेला आहे. आणि म्हणून ही जी हे जे वाक्य आहे हे अधिक सुंदर होण्यामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे. दुसरं वाक्य जे आहे ते आहे, तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. यामध्ये आकर्षकता आहे. तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. कमळ सर्वजणांना आवडतं, पाहिलेलं आहे. आणि मुख मुख म्हणजे तोंड. त्या कमळासारखी उपमा दिलेली आहे आपल्या मुखाला. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की आकर्षकतेमध्ये झालेला आहे. कमळ हे आकर्षक आहे, आपल्याला आकर्षित करून घेतं. वरच्या वाक्यामध्ये परिणाम झालेला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये ते आकर्षण दाखवलेलं आहे. आणि तिसरं जे उदाहरण दिलेलं आहे बघा, यामध्ये या हो सूर्य नारायण या हो या लवकर सोन्याच्या या पावलांनी भूषवा हे घर. त्या ठिकाणी सूर्य नारायण ज्याचा नित्य नियम आपल्याला माहिती आहे, रोज तो उगवतो आणि सायंकाळी मावळतो, त्याला सूर्यनारायण म्हटलेलं आहे. आणि सोन्याचे पावलं, त्याच्या किरणांना सोन्याची पावलं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही भाषा, हे वाक्य अधिक सुंदर झालेलं आहे. पहिल्या वाक्यामध्ये परिणाम दिसला, दुसऱ्या वाक्यामध्ये आकर्षण दिसलं, तिसऱ्या वाक्यामध्ये सुंदरता झालेली आहे. त्या सूर्याची सुंदरता या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि चौथं वाक्य जे दिलेलं आहे त्यामध्ये गडद निळे जलद भरून याद शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. चौथं उदाहरण आहे, गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. या चौथ्या वाक्यामध्ये पहिली जी ओळ आहे कवितेत त्याला चरण म्हणतोय. अलंकार हा कवितेशी निगडीत घटक आहे बहुतांशी. पहिल्या वाक्यामध्ये गडद निळे हे दोन शब्द आहेत ना, यांची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि दुसरं जे चरण आहे किंवा दुसरी जी ओळ आहे त्याच्यामध्ये शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, यामध्ये ल हे जे अक्षर आहे तर या ल अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे अगदी या ओळीमध्ये सहा शब्द दिलेले आहेत, चार शब्दांमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजेच पहिलं उदाहरण परिणाम दाखवतं, दुसरं उदाहरण आकर्षकता दाखवतं, तिसरं उदाहरण या ठिकाणी सुंदरता दाखवतं, आणि चौथं जे उदाहरण आहे यामध्ये शब्द चमत्कृती अर्थ चमत्कृती दाखवतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे परिणाम, आकर्षकता, सुंदरता, शब्द चमत्कृती, अर्थ चमत्कृती, आणि या सगळ्यांमुळे या ठिकाणी या भाषेला सौंदर्य प्राप्त होत. आणि म्हणून या ठिकाणी आपण आपली भाषा अधिक परिणामकारक चांगली दिसावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या मनाला या ठिकाणी आनंद निर्माण होतो आणि यालाच म्हणतात अलंकार. मग आता हे जे शेवटचं वाक्य याच्यामध्ये मी तुम्हाला दोन शब्द जरा वेगळे वापरले, याच्यामध्ये शब्द चमत्कृती आणि अर्थ चमत्कृती. यामुळे आता हे जे अलंकार, अलंकाराबद्दल आपण माहिती पाहिली, मग नेमकं भाषेचे अलंकार किती, कोणते आणि ते कसे ओळखायचे याकडे आपण वळूया. भाषेचे अलंकार म्हणजे काय? आता या ठिकाणी त्याची व्याख्या दिलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये व्याख्या विचारली जाणार नाही, परंतु मुळातच आपल्याला जे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात, जे
चार पर्याय विचारले जातात, ते असे या सगळ्या अलंकाराच्या व्याख्याशी निगडीत असतील, त्यांच्या वाक्याशी निगडीत असतील, शब्द चमत्कृतीशी निगडीत असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे असतील. म्हणून ते लक्षपूर्वक नीट ऐकून आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मग नेमकं भाषेचे अलंकार म्हणजे काय, की ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, चार उदाहरणं पाहिले त्याच्यामध्ये, क्रांतीवीर भगतसिंग हा वाघासारखा शूर होता, तिथे परिणाम जाणवला, नंतर कमळा मुख कमळासारखे त्या ठिकाणी आपल्याला आकर्षण जाणवलं. म्हणजेच काय, तर हे काही गुण आहेत भाषेचे, ते गुण त्या त्या ओळींमध्ये चरणांमध्ये वापरले आणि म्हणून त्या ठिकाणी त्या भाषेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून भाषेचे अलंकार म्हणजे काय, ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. मग या ठिकाणी कवितेमध्ये कधी कधी शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होत असते, तर त्यास शब्द चमत्कृती असं म्हणतात. तर कधी कधी शब्दांतील वेगवेगळ्या अर्थांमुळे सौंदर्य प्राप्त होत असते, त्यास अर्थ चमत्कृती असे म्हणतात. आणि मग भाषेतील या ठिकाणी शब्द चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती यामुळे भाषेला जी सौंदर्य प्राप्त होते त्यालाच भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. ही ओळ फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. शक्य असल्यास या ठिकाणी स्क्रीनशॉट आपण काढून ठेवा, कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि भाषेचे तंत्र म्हणजे जे मगाशी आपण घेतलं, परिणाम, आकर्षकता, सुंदरता, शब्द चमत्कृती, अर्थ चमत्कृती, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हे भाषेची तंत्र आहेत की जे आपण ती भाषेमध्ये वापरले जाते. आणि मग हे जे भाषेचे अलंकार आहेत, हे भाषेचे अलंकार या दोन शब्दांमुळे, एक तर शब्द चमत्कृती आणि दुसरे अर्थ चमत्कृती, यामुळे या भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात. त्यामध्ये या ठिकाणी शब्द चमत्कृती आणि अर्थ चमत्कृतीवरून भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. या ठिकाणी हे जे दोन मुख्य प्रकार आहेत त्याचेही उपप्रकार पडतात. आजच्या तासिकेला आज आपण शब्द अलंकाराविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर शब्द अलंकाराचे तीन उपप्रकार पडतात. पहिला आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक आणि तिसरा जो आहे तो आहे श्लेष. मात्र इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये शब्द अलंकारापैकी फक्त यमक हा अलंकार आपल्याला अभ्यासासाठी आहे. मात्र आज या ठिकाणी आपण शब्द अलंकाराचे दोन प्रकार बघणार आहोत. म्हणजे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी हा जो यमक अलंकार आहे, या यमक अलंकारालाच समक म्हणूया आपण, अनुप्रास अलंकारक आहे. आणि म्हणून दोघांमधला फरक आपल्या लक्षात यावा यासाठी आपण अनुप्रास पण या ठिकाणी घेणार आहोत. कारण परीक्षेमध्ये जे चार पर्याय आपल्याला दिलेले असतात, त्या चार पर्यायांपैकी आपल्याला पर्याय कमी पण करता आले पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर जर आपल्याला परफेक्ट आणायचं असेल तर आपल्याला बाकीचे पर्याय जे चुकीचे ठरवायचे आहेत ते चुकीचे ठरवण्यासाठी आपल्याकडं ती माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणून तो अनुप्रास आपण अलंकार या ठिकाणी बघणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरा जो अर्थालंकाराचा जो दुसरा प्रकार आहे, त्याच्यामध्ये एकूण 19 ते 20 प्रकार आहेत. या प्रकारांपैकी आपण उपमा आणि उत्प्रेक्षा हे जे दोन अलंकार आहेत हे आपण उद्याच्या तासिकेला बघणार आहोत. कारण या ठिकाणी शब्द अलंकार आपलं व्यवस्थित एकदा आपल्या लक्षात आलं की शब्द अलंकाराची उदाहरणं कशी असतात,
ती कशी सोडवायची, ओळखायची कशी, या संदर्भातलं यथोचित भरपूर प्रश्न आहेत आपल्याकडे. या प्रश्नांचा आज आपण थोडासा सराव करून घेऊया आणि त्यानंतर आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या शब्दालंकारावरती काही प्रश्न आलेत का त्याचाही या ठिकाणी आपण मागोवा घेऊया. मग आता आपण जो भाषेच्या अलंकाराचा पहिला जो प्रकार आहे शब्द अलंकार, मग नेमका शब्द अलंकार म्हणजे काय, या ठिकाणी शब्दाची चमत्कृती किंवा अर्थ चमत्कृती यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. तसं शब्द अलंकारामध्ये शब्द महत्वाचा असतो, शब्दामुळे भाषेला या ठिकाणी काय सौंदर्य प्राप्त होत असत. शब्द अलंकारामध्ये या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते. शब्द अलंकाराचं उदाहरण आपण पाहत असताना आपल्याला या ठिकाणी शाब्दिक चमत्कृती होती का किंवा कशी याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण आपण जे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत असतो तिथे आपल्याला काही मुद्दे सुद्धा उत्तरं लिहायची नसतात, म्हणून बारीक बारीक छोटे छोटे जे वाक्य आहे हे वाक्य त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, हा कंटेंट समजून घेणं गरजेचं आहे. तर शब्द अलंकार म्हणजे काय, तर ती शाब्दिक चमत्कृती असते. आता आणखीन एक महत्वाची ओळ जी एक कायम लक्षात ठेवायची, हे जे अलंकार आहेत हे अलंकार सोडवत असताना किंवा बघत असताना या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की एकाच ओळीत एकापेक्षा अधिक अलंकार असू शकतात. म्हणजे एखादं जर उदाहरण दिलं आपल्याला तर त्या उदाहरणामध्ये एकापेक्षा अधिक अलंकार असू शकतात. कदाचित ते शब्द अलंकार असतील आणि अर्थ अलंकार सुद्धा असू शकते. मात्र त्या अलंकारामधून जो मुख्य अलंकाराचा प्रकार आहे त्याचे पर्याय त्या ठिकाणी दिलेला असतो. इतर पर्याय त्या ठिकाणी दिलेले म्हणजे संदिग्ध पर्याय दिलेले नसतात, त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही. पण एक लक्षात ठेवायचं की कदाचित प्रश्न याच्यावरच आधारित विचारला जाईल, एकाच ओळीत एकापेक्षा किती अलंकार असू शकतात. खाली पर्याय दिले जातील, 1, 2, 5, 7 वगैरे वगैरे. मग त्यावेळेस आपल्या हे वाक्य लक्षात आलं पाहिजे की एकापेक्षा अधिक अलंकार या कवितेच्या ओळीमध्ये चरणामध्ये असू शकतात. तर अशा पद्धतीने हे जे शब्द अलंकार आहे, आता शब्द अलंकाराचा पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराकडे आपण वळूया. या ठिकाणी जो पहिला प्रकार सांगितला अनुप्रास, सुरुवातीला या ठिकाणी एक वाक्य या ठिकाणी मी वाचून दाखवतो बघा. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. हे वाक्य अनेक वेळा आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे, लयबद्ध ऐकलेलं आहे आणि आपल्या पाठाचं पण आहे, ते पाठ पण झालेलं आहे आपल्या लक्षात पण असेल. मग या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार कसा होतो बघा. तर आज या ठिकाणी ज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. सगळ्यात महत्वाचं हे जे वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, या वाक्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये ज हे अक्षर आहे ते एक वेळा आलेलं आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये ते तब्बल 3 वेळा आलेलं आहे. म्हणजे आज जरा जपून जा, म्हणजेच या वाक्यामध्ये जशी पुनरावृत्ती झालेली आहे, ज हे एक अक्षर आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती झाली, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्या वाक्याला नाद निर्माण झाला, नाद माधुर्य निर्माण झालं आणि म्हणून त्या ठिकाणी त्या अनुप्रास हा अलंकार त्या ठिकाणी झालेला आहे. मग अनुप्रास म्हणजेच काय, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात. शब्द नीट ऐका, एखाद्या वाक्यात किंवा कविताच्या चरणात एक
अर्थ अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे, पुनरावृत्ती म्हणजे तेच ते अक्षर पुन्हा पुन्हा येणे, सुंदर लय किंवा नाद निर्माण होऊन कवितेला एक प्रकारचे सौंदर्य निर्माण होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवा किंवा शक्य असेल तर तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवा की अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे, जसं की वरच्या वाक्यामध्ये जशी पुनरावृत्ती झालेली आहे, लय किंवा नाद निर्माण होऊन कवितेला एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार या ठिकाणी होत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक कुठलंही बघा, आपण डॉक्टरकडे जर गेलो ना तर डॉक्टर आपल्याला तपासताना पहिले काही प्रश्न विचारतात, म्हणजेच की त्या आजारापर्यंत पोहोचण्यासाठी ची काही लक्षणं जी असतात त्या अर्थाने प्रश्न विचारतात. आणि मग या ठिकाणी सुद्धा हे जे अलंकार आहेत हे जर लक्षात ठेवायचं असेल ना तर त्याची जी मुख्य लक्षणं आहेत ना ती लक्षणं लक्षात ठेवायची. मग यामध्ये अनुप्रास अलंकार लक्षात ठेवायचं तर त्याचं महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे काय, की एकाच अक्षराची, बघा एकाच अक्षराची कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती झालेली असावी. जर कवितेच्या वाक्यामध्ये कवितेच्या चरणामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, म्हणजे त्या ओळीमध्ये कवितेमध्ये जर एकच अक्षर किमान म्हणजे कमीत कमी दोन वेळा, जास्तीत जास्त कितीही वेळा आलं असेल, तर त्यावेळेस त्या ओळीतील त्या वाक्यातील अनुप्रास हा अलंकार आहे असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नाही काय लक्षण आहे त्याचं अनुप्रास अलंकाराचं, एकाच अक्षराची कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती झालेली असावी, जास्तीत जास्त अधिक वेळा झाली तरी चालेल. मग इथे बघा, ज या अक्षराची किती वेळा पुनरावृत्ती झालेली दिसते आपल्याला, साधारणपणे चार वेळा. म्हणजेच या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार आपणास ओळखता येणं सहज शक्य आहे. तर अशा पद्धतीने अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणं मी या ठिकाणी घेतो. बघा, पहिलं वाक्य आहे, देवा दीन दयाळा, देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे. हे कवितेचं जे चरण आहे या चरणामध्ये बघा, देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे. किमान दोन पेक्षा या ठिकाणी, म्हणजे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक, या पहिल्या उदाहरणामध्ये द हा साधारणपणे नऊ वेळा आलेला आहे, म्हणजे जवळजवळ शांतीच मज हे दोन शब्द वगळले तर प्रत्येक शब्दामध्ये द आलेला आहे, आणि त्यामुळे एक नाद मधुरता त्या वाक्याला निर्माण झाली आणि ते ऐकायला आपल्याला बोलायला आपल्याला या ठिकाणी चांगलं वाटतं, म्हणून त्या ठिकाणी भाषेचं सौंदर्य वाढलेलं आहे. आणि हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरं उदाहरण जे आहे, बालिश बहु बायकांत बडबडला, बालिश बहु बायकांत बडबडला. या ठिकाणी ब हे जे अक्षर आहे हे अधिक वेळा त्या ठिकाणी आलेलं आहे, प्रत्येक शब्दांमध्ये ब हा आलेला आहे आणि त्यामुळे एक लय त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी शब्द अलंकार शिकत असताना एक लक्षात ठेवायचं, दिलेलं वाक्य
आणि त्या वाक्याचा अर्थ याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही, कारण तो शब्द अलंकार आहे, अर्थ अलंकार नाही. आणि म्हणून वाक्याचा अर्थ काय आहे याच्यापेक्षा ते वाक्य कोणत्या अलंकाराचं आहे हे लक्षात ठेवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणामध्ये बालेश भाऊ बायकान बडबडला यामध्ये भची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हा अनुप्रास अलंकार आहे. तिसरं जे वाक्य आहे बघा, अनंत मरणे अधी मरावी स्वातंत्र्याची आस धरावी. अनंत मरणे आधी मरावी स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी मग चिरंजीवीपण ए बघते. या वाक्यामध्ये म जे अक्षर आहे या म अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म या अक्षराची पुनरावृत्ती झाली आणि म्हणून आपल्या अनुप्रास अलंकाराच्या लक्षणानुसार किमान एकाच अक्षराची किमान दोन वेळा जर पुनरावृत्ती झाली असेल तर ते वाक्य ते चरण या ठिकाणी अनुप्रास अलंकाराचं आहे असं आपण या ठिकाणी मानतो आणि म्हणून हा अनुप्रास अलंकार आहे. चौथं उदाहरण आहे, मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो, याच्यामध्ये सुद्धा म या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणून हा या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. त्यानंतर पेटविले पाषाण पठास वेळती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या वाजे संतांची वाट. हे जे पाचवं उदाहरण आहे याच्यामध्ये पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या वाजे संतांची वाणी. पहिल्या ओळीमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, दोन तीन वेळा झालेली आहे म्हणजे दोन पेक्षा अधिक आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ग हे जे अक्षर आहे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा अनुप्रास या अलंकाराचं उदाहरण आहे असं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने म्हणता येईल. सहावं उदाहरण आहे, हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये शब्दाच्या सुरुवातीला ह हे अक्षर प्रत्येक शब्दामध्ये आलेलं आहे आणि म्हणून या वाक्याला एक वेगळा असा नादमाधुर्य निर्माण झालेला आहे, एक लय निर्माण होऊन त्या भाषेचं सौंदर्य वाढलंय, त्या वाक्याचं सौंदर्य वाढलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार त्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने अनुप्रास अलंकार जर आपल्याला या ठिकाणी ओळखायचा असेल तर एकच लक्षात ठेवायचं, कवितेच्या एखाद्या वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये एकाच अक्षराची कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती झाली असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. ते उदाहरण अनुप्रास अलंकाराचं आहे असं आपण या ठिकाणी ओळखायचं आहे. तर मला वाटतं तुम्हाला अनुप्रास अलंकाराची उदाहरणं, अनुप्रास अलंकार कशाला म्हणतात, हा शब्द अलंकाराचा एक प्रकार आहे, ह्या बाबी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. आता आपण पुढच्या अलंकाराकडे वळूया, तो म्हणजे यमक. विद्यार्थी मित्रांनो, 2017 परीक्षेमध्ये या अलंकारावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. सामान्यपणे शब्द अलंकारावर जरा कमी प्रश्न विचारले जातात, जास्त प्रश्न हे अर्थ अलंकारावर विचारले जातात, त्यामध्ये उपमा आहे आणि उत्प्रेक्ष अलंकार आहे त्याच्यावर. परंतु यमक अलंकार याच्याकडे आपण काना डोळा करून चालणार नाही, तोही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी यमक म्हणजे काय, यमक या शब्दाशी आपण सर्वजण
ज्ञात आहात. शाळेमध्ये आपण कविता जर शिकायला घेतली तर त्या ठिकाणी आपण त्याच्याखाली 100% प्रश्न असतो, यमक जुळणारे शब्द लिहा वगैरे वगैरे. आणि म्हणून यमक या अलंकाराची किंवा यमक बद्दल, यमक या शब्दाबद्दल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. मात्र यमक हा अलंकार कवितेत चरणात कुठे येतो, कधी वापरला जातो, तो ओळखायचा कसा, याविषयी आता आपण या ठिकाणी माहिती घेऊया. बघा, दोन उदाहरणं दिलेली आहेत मी. हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, हे एक पहिलं उदाहरण आहे. दुसरं आहे, तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया धरावी. आता हे जे कवितेचे चरण आहे या उच्चा शेवटी सारखे शब्द आलेले, हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, म्हणजे पाणी आणि गाणी. त्याचप्रमाणे तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया धरावी. या ठिकाणी उरावी धरावी. विद्यार्थी मित्रांनो, या दोन वाक्यामध्ये पाणी गाणी, उरावी धरावी, इथे अर्थ वेगवेगळा आहे, मात्र उच्चार सारखा आहे. अर्थ वेगळा आहे, उच्चार सारखा आहे. दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा उरावी म्हणजे शिल्लक राहणे आणि धरावी म्हणजे जाणीव असणे. या ठिकाणी अर्थ वेगळा आहे परंतु उच्चार सारखा आहे, आणि हेच वैशिष्ट यमक अलंकाराचं आहे. शब्द वेगवेगळे आहेत, अर्थ वेगळा आहे, पण त्यांचा उच्चार सारखा आहे. मग ज्या अलंकारामध्ये त्या ठिकाणी शब्द जरी वेगळा असतो असला तरी उच्चार ज्यांचा समान आहे त्यावेळेस त्या वाक्यामध्ये त्या चरणामध्ये यमक हा अलंकार होत असतो. आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की विद्यार्थी मित्रांनो, हे जे पाणी आणि गाणी हे दोनही शब्द त्या ओळीच्या, त्या चरणाच्या, त्या वाक्याच्या शेवटी आलेले आहे दोनही उदाहरणांमध्ये. म्हणजेच यमक अलंकारामध्ये वाक्याच्या शेवटी जर सारख्या उच्चाराचे शब्द आले तर त्या ठिकाणी यमक हा अलंकार होत असतो. मग बघा, त्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्याख्या पण महत्वाची आहे कारण प्रश्न कुठल्याही भागावर विचारला जाऊ शकतो. म्हणून एखादा शब्द स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही, किंवा शक्य असेल तर वहीमध्ये लगेच नोट करू शकता तुम्ही. एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या शेवटी, चरण म्हणजे कवितेची ओळ, पुन्हा पुन्हा आले की यमक हा अलंकार होत असतो. उदाहरण वरच्या दोन उदाहरणामध्ये मी आपल्याला ते दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी पाणी गाणी, उरावी धरावी, पुन्हा पुन्हा सांगतो, एक लक्षात घ्या, एक तुमचं बेसिक कम्प्लीटच करून घ्या अलंकाराचं, जेणेकरून तुम्हाला परत अडचण निर्माण व्हायला नको. तर एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या ओळीच्या शेवटी पुन्हा पुन्हा आले की यमक हा अलंकार होत असतो. किंवा वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन भाषेला जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक अलंकार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे जे अलंकाराचा दुसराच प्रकार पाहतो. आणखीन दोन प्रकार म्हणजे एकूण चार प्रकार पाहिल्यानंतर जेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला अलंकार या घटकावर प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस त्या चार मधून आपल्याला त्या अलंकाराचा प्रकार शोधायचा आहे. म्हणून हे जे बारकावे तुम्हाला आता मी सांगतोय, यमकची व्याख्या असेल, यमकचं लक्षण असेल,
तर या सगळ्यांचं महत्व खूप आहे. मग आता जसं आपण अनुप्रास ह्या अलंकाराचं लक्षण पाहिलं की चरणामध्ये एकाच अक्षराची कमीत कमी दोन वेळा पुनरावृत्ती झाली असेल तर तो अनुप्रास अलंकार होतो. मग यमक या अलंकाराचं लक्षण काय? तर बघा, कवितेच्या चरणाच्या शेवटी यमक जुळलेला असावा, म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी, ओळीच्या शेवटी, जसं इथे दाखवलंय पाणी आणि गाणी, उरावी आणि धरण या पद्धतीने. आणि दुसरं म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी यमक जुळलेल्या शब्दांच्या अर्थामध्ये भिन्नता असली तरी उच्चार मात्र सारखा असायला हवा. या दोन गोष्टी यमक अलंकाराच्या बाबतीत जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला डोळे झाकून त्या अलंकाराची ओळख पटवता येईल. म्हणून ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या की यमक अलंकार हा कवितेच्या चरणाच्या शेवटी येत असतो आणि तिथे शब्द जरी वेगवेगळे असले, त्यांचा अर्थ वेगळा असला, तरी मात्र त्या ठिकाणी त्यांच्या उच्चारामध्ये काय असते? समानता असते. त्यावेळेस त्या ठिकाणी काय होत असतो? यमक हा अलंकार होत असतो. आता आपण ह्या यमक अलंकाराची आणखीन काही उदाहरणं बघूया, त्यानंतर अनुप्रास आणि यमक या दोघांची पुन्हा एकदा तुलना करून बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अनुप्रास अलंकार कशाला म्हणायचं आणि यमक अलंकार कशाला म्हणायचं. त्या ठिकाणी यमक या शब्द अलंकाराची काही उदाहरणे आहेत. मी पुन्हा पुन्हा शब्द वापरतोय शब्द अलंकार, आणि त्याचा प्रकार आहे अनुप्रास आणि यमक. म्हणजे प्रश्न असाही विचारला जाईल, खालील पैकी शब्द अलंकाराचा प्रकार ओळखा, आणि मग त्याच्यात पर्याय दिले असतील. समजा अनुप्रास एकच दिला असेल, यमक दिला असेल, इकडे उत्प्रेक्षा दिला असेल, उपमा दिला असेल, श्लेष अलंकार दिला असेल, वेगवेगळे प्रकार, आणि एक पर्याय आपला दिला असेल तो यमक, तर तो आपल्याला त्या ठिकाणी शब्द अलंकाराचा प्रकार. शब्द अलंकाराचे तीनच प्रकार आहेत जसं सांगितलं, जसं पहिला आहे अनुप्रास आहे, यमक आहे, आणि तिसरा प्रकार श्लेष आहे. पैकी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आता एक अलंकार आहे शब्द अलंकाराचा. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, पक्षी जाय दिगंतरा बाळकांसी आणि चारा. या ठिकाणी पक्षी जाय दिगंतरा बाळकांसी आणि चारा या वाक्यामध्ये कवितेचं हे चरण आहे, हे पहिलं चरण आहे आणि हे दुसरं चरण आहे. यामध्ये दिगंतरा या शब्दाला शेवटी रा आलेला आहे आणि बाळकांशी आणि चारा या शेवटच्या शब्दाला हा रा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अर्थ वेगवेगळा आहे परंतु उच्चारामध्ये समानता आहे आणि त्या ठिकाणी यमक जुळलेला आहे. म्हणून हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला हे उपमा अलंकाराचं आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे, सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनांची वाकडा मतभेद. सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनांची वाकडा मतभेद. आता या ठिकाणी जे दोन चरण दिलेले, चार चरण दिलेले, त्यापैकी या ठिकाणी रोकडा या शब्दाचा शेवटचा ड आणि जनांशी वाकडा, रोकडा वाकडा या ठिकाणी उच्चारामध्ये समानता आलेली आहे आणि म्हणून हे उदाहरण या ठिकाणी यमक अलंकाराचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं जे उदाहरण आहे, तिसरं उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामधल्या जेवढ्या कविता आहेत, संत रामदासांचे श्लोक असतील, या ठिकाणी आपल्याला हे अलंकाराची उदाहरणं आपल्याला नित्यनियमाने पाहायला मिळते. तिसरं उदाहरण आहे, नाकात जाई वास त्याचा पोटात असे अंधार सारा, तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यांत धारा. या ठिकाणी सारा आणि धारा हे दोन शब्द आहेत, यांचा अर्थ वेगळा आहे मात्र उच्चार सारखा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी यमक हा अलंकार झालेला आहे. कधी कधी दोन चरण दिले, दोन वाक्य दिलेले असतात, कधी कधी तीन दिलेले असतात, कधी चार दिलेले असतात.
इथे जे चौथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, माहेराची प्रेमळ माती त्या मातीतून पिकते मोती. माहेराची प्रेमळ माती त्या मातीतून पिकते मोती, कणसावर माणिक मोती. इथे माती, प्रीती आणि मोती या वाक्यांचा जो उच्चार आहे हा एकसारखा आहे. आणि या शब्दांमुळे, या सारख्या उच्चारांमुळे या चरणांमध्ये एक नाद निर्माण झालेला आहे, सौंदर्य निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे यमक अलंकाराचं उदाहरण म्हणून आपल्याला इकडं बघता येईल. खूप उदाहरणं आहेत यमक अलंकाराची, परंतु यमक अलंकाराची उदाहरणं आपल्याला ओळखता येणं महत्वाचं आहे. उदाहरणं किती आहेत हे महत्वाचं नाही, तो अलंकार त्याची लक्षणं लक्षात ठेवायची. यमक अलंकार कुणाला म्हणायचं, का म्हणायचं, ह्या बाबी लक्षात घ्यायच्या. म्हणजेच परीक्षेमध्ये जर या अलंकारावर उदाहरण आलं तर आपलं त्या ठिकाणी बिनचूक आपल्याला ते सोडवता येईल. पाचवं उदाहरण आहे, ये अवखळ पोरी समान आज सकाळ तोडीस गळ्यातील सोन्याची फुलमाळ. शब्दाचा अर्थाला इथं काही महत्व नाहीये, कारण हा शब्द अलंकार आहे आणि त्याच्यामध्ये जी शब्दाची चमत्कृती झालेली आहे त्या चमत्कृतीवरून तो अलंकार कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. इथे शब्द आहे शेवटला, शरणाच्या शेवटी आहे, ये अवखळ पोरी समान आज सकाळ तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ. म्हणजे सकाळ आणि फुलमाळ यांचा उच्चार सारखा, आणि ही अर्थ जरी वेगळा आहे तरी उच्चार सारखा आहे आणि तो वाक्याच्या शेवटी आलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा यमक अलंकार झालेला आहे. असे खूप सारे उदाहरण आहे. आता आपण बघूया, खूप उदाहरण आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी जी उदाहरणं आपण वरती बघितलेली आहेत अनुप्रास अलंकाराची, यमक अलंकाराची, त्या उदाहरणांमध्ये हे जे शब्द आहेत हे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. म्हणून हा एक सारांश आहे की जे शब्द अलंकार, शब्द अलंकाराचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा आहे श्लेष. श्लेष अलंकार काय आपल्याला अभ्यासाला नाही, त्यामुळे तो मागे ठेवलेला आहे. या दोन अलंकारांविषयी आपण या ठिकाणी माहिती बघितली. बघा जे पहिलं आपण उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ज ची पुनरावृत्ती झालेली आहे, नंतर द ची पुनरावृत्ती झालेली आहे, ब ची पुनरावृत्ती झालेली आहे, म ची झालेली आहे, प ची झाली आणि ह ची झालेली आहे. अनुप्रास अलंकाराची जेवढी आपण उदाहरणावरती पाहिलेली आहे, या अलंकारामध्ये एकाच अक्षराची दोनपेक्षा अधिक वेळा पुनरावृत्ती झाल्यामुळे अनुप्रास हा अलंकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ते लक्षण आहे त्याचं. नंतर दुसरं जे आहे यमक अलंकार, तर वाक्याच्या शेवटी यमक झालेला असावा आणि शब्दांचा उच्चार सारखा असावा अशी परिस्थिती जर असेल तर ते यमक अलंकाराचं उदाहरण आहे असं या ठिकाणी ओळखता येईल. आणि पुन्हा एकदा वाक्य वापरतो की एका ओळीमध्ये एकापेक्षा अधिक अलंकार असू शकतात, मग त्यामुळे हे जे अनुप्रासाची जी काही तुम्हाला लक्षणं सांगितलेली आहेत ही लक्षणं आपल्याला निश्चितपणाने लक्षात जर आपण ठेवली तर दोन अलंकारापैकी किंवा अनेक अलंकारापैकी हे नेमकं कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे हे आपण अचूक या ठिकाणी ओळखू शकतो. इथे एक 22 क्रमांकाचं उदाहरण आहे, हे पण आपण अनेक वेळा ते वाक्य वापरतो, त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर घेतो मी. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. हे जे चरण आहे या चरणामध्ये पहिलं जे वाक्य आहे, पहिलं चरण, त्याच्यामध्ये शेवटी घडो आणि पडो या शब्दांमुळे नाद निर्माण झालेला आहे.
आणि दुसरं जे वाक्य आहे त्यामध्ये कलंक मतीचा झडो आणि इथे नावडो. या दोन शब्दांमुळे त्या ठिकाणी नाद निर्माण झालेले आहे. म्हणजे यांच्या घडो पडो उच्चारात समानता आहे, सारखेपणा आहे. झडो नावडो यांच्या उच्चारात सारखेपणा आहे आणि त्यामुळे या वाक्यामध्ये यमक हा अलंकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हे एक गाणं आहे बघा, जे गीत आहे, कविता आहे, कविता होती आपल्याला. ही आवडे मज मनापासून पासूनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा. या ठिकाणी शाळा आणि बाळा या दोन शब्दांमुळे, या दोन शब्दांच्या समान उच्चारामुळे या ओळींना विशेष असा नाद लय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि म्हणून या ठिकाणी हा यमक अलंकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे अगदी सोपा आहे, फक्त दोन्ही अलंकाराची लक्षणं लक्षात ठेवा आणि हे दोनही प्रकार शब्द अलंकाराचे आहेत हे एक लक्षात ठेवा. एकाच ओळीमध्ये अनेक अलंकार असू शकतात हे पण लक्षात ठेवा आणि दोन्ही अलंकाराची लक्षणं जर आपण लक्षात ठेवली तर निश्चितपणाने परीक्षेमध्ये जर आपल्याला एखादं उदाहरण दिलं तर ते कोणत्या अलंकाराचं आहे हे आपण अचूकपणे ओळखू शकतो. आता या ठिकाणी काही नमुना प्रश्न आहेत बघा. परीक्षेमध्ये संभाव्यपणे या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थात ते जे परीक्षा पेपर सेट करणारा जो शिक्षक असेल त्यांना तुमची कसोटी चेक करायची म्हणल्यावरती त्या तोडीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारतील. पहिला प्रश्न आहे नमुना प्रश्न. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना टिंब टिंब म्हणतात आणि चार पर्याय दिलेले असतात आपल्याला. पहिला आहे भाषेचे दागिने, भाषेची समृद्धी, भाषेचे अलंकार आणि शब्दसिद्धी. तर या ठिकाणी या चार पर्यायांतून आपल्याला या ठिकाणी काय करा अचूक पर्याय ओळखता येणं गरजेचं आहे. आता आपण भाषेला दागिने घालू शकत नाही म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. भाषेची समृद्धी हा शब्द अलंकारात आपण वाक ऐकलंच नाही. त्याच्यानंतर शब्दसिद्धी हा स्वतंत्र घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, त्यामुळे हाही पर्याय होत नाही. म्हणजेच या ठिकाणी जो पर्याय आहे भाषेचे अलंकार, भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना या ठिकाणी भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे आपण पर्याय क्रमांक या ठिकाणी चार या प्रश्नाचं उत्तर होईल. दुसरं जे उदाहरण आहे बघा, जे या ठिकाणी आपण अगोदर घेतलं होतं यमक अलंकाराचंच आहे ते, जे लक्षात येईल आपल्याला. तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हीच क्रिया धरा. या ओळींमध्ये कोणता अलंकार झाला आहे? मग आता बघा, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय दिलाय उपमा, दुसरा दिलाय यमक, तिसरा आहे उत्प्रेक्षा, चौथा आहे संश्लेषण. तर यामध्ये तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी हे उदाहरण सोडवत असताना, आता या ठिकाणी तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेच क्रिया धरावी, यामध्ये तची पण त्या ठिकाणी काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. मात्र या ठिकाणी वाक्याच्या शेवटी उरावी
आणि धरावी या दोन शब्दांच्या प्रभावी उच्चारामुळे समान उच्चारामुळे या ठिकाणी या यमक अलंकाराचा या ठिकाणी आपल्याला प्रभाव जाणवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी काय आहे, कारण बरोबर आहे यमक अलंकाराची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत की चरणाच्या शेवटी सारख्या उच्चाराचे अक्षर येतात तिथे यमक तयार होतो आणि मग तेव्हा यमक अलंकार असतो. म्हणून या ठिकाणी उपमा हे चूक आहे, यमक अलंकार हे बरोबर आहे, त्यानंतर उत्प्रेक्षा हे चूक आहे आणि संश्लेषण हे पण चूक आहे. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडं, जो की सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारला होता, भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहे. मुख्य शब्द महत्वाचा आहे. यावर आधारित दुसराही प्रश्न विचारला जाईल, शब्द अलंकाराचे प्रकार किती आहे, अर्थ अलंकाराचे प्रकार किती आहेत असं विचारलं जाणार नाही कारण त्याचे अधिक प्रकार आहेत, शब्द अलंकाराचे मात्र तीनच आहेत. किंवा मग खालील पर्यायांतून शब्द अलंकाराचा प्रकार कोणता हे ओळखा असा प्रश्न विचारला जाईल. इथे मात्र विचारलंय भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत, तर भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी चार आपल्याला सांगता येईल. पुढे चौथं उदाहरण दिलेलं आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. आणि पर्याय दिलेले आहेत यमक, उपमा, उत्प्रेक्षा आणि श्लेष या अलंकाराचे प्रकार दिलेले आहेत. मग त्यामध्ये घडावा आणि पडावा या दोन शब्दांच्या उच्चारामुळे या ठिकाणी या दोन वाक्यांना एक चांगल्या प्रकारचा नाद निर्माण झालेला आहे. म्हणून ही जी लक्षणं आहेत ही यमक अलंकाराची आहेत या ठिकाणी हे लक्षात येतं. म्हणून पर्याय क्रमांक एक याच उत्तर आहे. आणखीन काही उदाहरणं बघूया आपण. पाचवं उदाहरण आहे, द्या सर्व दूर ललकारी हुंकारे एक तुतारी. हे दोन वाक्य ऐकल्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की हा देश माझा याचे भान जरा राहू द्या रे या स्फूर्ती गीतातील हे वाक्य आहे. आणि त्या ठिकाणी ललकारी पहिल्या वाक्यामध्ये चरणाच्या शेवटी ललकारी हा शब्द आलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तुतारी. आणि पर्याय आपल्याला दिलेले उत्प्रेक्षा, यमक, उपमा आणि श्लेष. तर शक्यतो परीक्षेमध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये जेवढे चार प्रकार आहेत ते चारही प्रकार पर्याय आपल्याला दिले जातील. म्हणून त्यांची लक्षणं वाक्य हे कोणत्या अलंकाराचं आहे हे त्या वाक्यावरून वाक्य पाठ करायचे नाही कधी, तर त्या अलंकाराची जी मुख्य लक्षणं आहेत अलंकार ओळखण्याचे मुख्य ज्या बाबी आहेत त्या लक्षात ठेवल्या की तुमचं उत्तर मात्र अचूक येईल. म्हणून तुम्ही उदाहरण पाठ करू नका कधी, तर ते अलंकाराच्या जी मुख्य लक्षणं आहेत ती लक्षात ठेवा. द्या सर्व दूर ललकारी हुंकारे एक तुतारी, यामध्ये ललकारी आणि तुतारी वाक्याच्या शेवटी यमक झालेला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी नाद निर्माण झाला. त्या ललकारी आणि तुतारी या दोन शब्दांमध्ये उच्चारामध्ये समानता आहे, त्यांचे अर्थ जरी भिन्न भिन्न असले तरी उच्चारामध्ये समानता आहे. म्हणून ते यमक अलंकाराचं या ठिकाणी उदाहरण आहे. पुढे आहे, हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. सहा नंबरचं एक उदाहरण दिलेलं आहे, इथं उदाहरण दाखल. पर्याय दिलेले यमक, उत्प्रेक्षा, उपमा आणि अनुग्रह. आता मुळात आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा अलंकारच नाही, त्याच्यामुळे एक पर्याय आपल्याला लगेच चटकन बाजूला करता आला. राहिले तीन, यमक, उत्प्रेक्षा आणि उपमा. मग वाक्य नीट वाचल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येईल की वाक्याच्या शेवटी पाणी शब्द आलेला आहे, तेथे स्फूर्ती मजला गाणी. शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहे, उच्चारात समानता आहे आणि त्या ठिकाणी यमक झालेला आहे. म्हणून डोळे झाकून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिलेला आहे तो त्याचं उत्तर आहे.
सातवं उदाहरण आहे बघा. आता मात्र या ठिकाणी काय सांगितलेले, पुढील पैकी यमक अलंकाराची दोन योग्य उदाहरण निवडा. या ठिकाणी आपली बहुतांश गल्लत होत असते. आपण हा जो प्रश्न आहे हा व्यवस्थित वाचत नाही. पुढील पैकी यमक अलंकाराची दोन योग्य उदाहरण, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय गोल करायचे. आपण काही गडबडीमध्ये वाचतो हा कोणता अलंकार आहे, लगेच एक येतो आपल्याला, आपण एक उत्तर लिहितो आणि एक आपण तसंच ठेवून देतो. मात्र त्यावेळेस आपल्याला त्याचे मार्क्स मिळत नाही, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचे. पहिला आहे, मित्राच्या उदयाने मनमानस आनंदित झाले. इथे जर आपण पाहिलं गेला तर अनुप्रास अलंकार ठेवून पाहिला तोही होत नाही, आणि हे एकच वाक्य आहे त्यामुळे या ठिकाणी यमकही कुठे होत नाही, म्हणजे हे यमक अलंकाराचं नक्कीच उदाहरण नाही. दुसरं उदाहरण बघूया, गाय पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. या वाक्यात बघा, गाय पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. आल्या मिळाल्या, या ठिकाणी उच्चारामध्ये सारखेपण आलेला आहे, ओळीच्या शेवटी आलेला आहे आणि यमक झालेला आहे, म्हणून हा पर्याय एक आपला बरोबर आहे नंबर दोनचा. आणि आता राहिला दुसरा एक प्रश्न, अजून दुसरा एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. या ठिकाणी घडावा आणि पडावा यामध्ये उच्चार, या दोन शब्दांमध्ये उच्चारात समानता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा यमक अलंकाराचं उदाहरण आहे असं म्हणता येईल. आणि दोन आणि तीन हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होतं. हा आंबाजनू काय साखर वाटेल तुम्हाला, हा मात्र पर्याय या यमक अलंकाराचा नाही, कारण आपल्याला यमक अलंकार म्हणजे काय ते शोधायला सांगितलं होतं. आणि शेवटचं जे उदाहरण आहे, देवादीन दयाळा दूरद्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे. आता बघा, देवा दीन दयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे. या वाक्यामध्ये या ठिकाणी बारकाईनं पाहिल्यानंतर द हा जो शब्द आहे या द ची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. आपण या ठिकाणी अनुप्रास अलंकाराचं उदाहरण हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. मात्र हे यमक अलंकाराचं का नाहीये, कारण त्या ठिकाणी कुठेही वाक्याच्या शेवटी समान उच्चाराचे शब्द आलेले नाहीत आणि त्यामुळे हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून हे बाकीचे सर्व पर्याय त्याच्यातून दोन नंबरचा जो पर्याय आहे हा अनुप्रास अलंकाराचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी अलंकार या घटकातील शब्द अलंकाराचे, शब्द अलंकार म्हणजे काय, शब्द अलंकाराचे मुख्य प्रकार किती आणि त्यामधील अनुप्रास अलंकार, अनुप्रास अलंकार कशाला म्हणायचं, त्याची लक्षणं काय, यमक अलंकार त्याची व्याख्या आपण पाहिली आणि त्याची लक्षणं पाहिली आणि त्या अलंकारावर आधारित या ठिकाणी उदाहरणं पाहिली, काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. उद्याच्या तासिकेला मात्र अर्थ अलंकार आणि त्यांचे प्रकार आपण घेणार आहोत. मला वाटतं आजच्या तासिकेचा बहुतांशी भाग आपल्याला समजला असेल. जरीही काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या नसतील तर त्या तुम्ही या ठिकाणी शेअर करू शकता. त्याच्यावर उद्याच्या तासिकेला आपण शक्य झाल्यास त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच आपण या ठिकाणी देऊ. धन्यवाद.